एकोणीसशे चौतीस साली महाराजा रणजित सिंह यांच्या नावाने सुरू झालेली रणजी ट्रॉफी ही भारतातली फर्स्ट क्लास क्रिकेटमधली सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते भारताच्या राष्ट्रीय टीम मधले बहुतांश खेळाडू याच रणजी ट्रॉफी मधल्या कामगिरीवरून निवडले जातात इंग्लिश काउंटी स्पर्धांशी याची तुलना केली जाते स्वातंत्र्यापूर्वी इंग्लिश काउंटी स्पर्धांच्या धर्तीवरच या स्पर्धांची सुरुवात झाली पहिल्या रणजी स्पर्धेत भारताच्या इंग्रजांची सत्ता असणाऱ्या प्रांतांच्या टीम आणि लष्कर हे संघ उतरले होते पुढे हळूहळू संस्थांच्या टीमनेही यात सहभाग घेतला यात सहभागी होणाऱ्या पहिल्या टीमपैकी एक होती इंदोरच्या होळकरांची तिला बनवलं होतं महाराज यशवंतराव होळकर यांनी होळकर संस्थांचे महाराज आधुनिक विचारांचे होते त्यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं होतं त्यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ इंग्लंडमध्ये व्यतीत केला होता इतर राजे महाराजांप्रमाणेच त्यांचंही क्रिकेटवर प्रेम जडलं होतं त्यांची क्रिकेटची आवड बघून त्यांच्या वडिलांनी म्हणजेच महाराज तुकोजीराव होळकरांनी इंदोर मध्ये क्रिकेट क्लबची स्थापना केली होती आज इंदोर मध्ये जी एस आय टी एस कॉलेज आहे त्या जागी हा क्लब होता होळकर महाराजांनी टीमचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध लेग ब्रेक बॉलर ए एस केनेडी आणि गुगलीचा प्रणेता बीजेटी बोसांके यांना इंदोरमध्ये आमंत्रित केलं बाहेरच्या खेळाडूंनाही त्यांनी या क्लबमध्ये बोलावून घेतलं सुप्रसिद्ध बॉलर एस एन जोशी अक्कलकोटचे जे जी नवले जयपूरचे प्यारे खान आणि तेज तर्रार फास्टर बलसारा हे या टीममध्ये जोडले गेले एकोणीसशे तेवीस साली तुकोजीराव होळकरांनी या टीम मध्ये सर्वात महत्वाचा खेळाडू आणला तो म्हणजे कोट्टारी कनकैया नायडू म्हणजे सी के नायडू सीके के नायडू आपल्या जबरदस्त सिक्सर साठी ओळखले जायचे होळकरांनी त्यांना आपल्या सैन्यात कर्नल या पदी दाखल केलं आणि यशवंत क्रिकेट क्लबची धुरा त्यांच्या हाती सोपवली पुढे काहीच वर्षात सी के नायडू भारताचे पहिले कर्णधार बनले एकोणीसशे सव्वीस साली जेव्हा एमसीसीचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता त्यावेळी नायडूंनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतली सर्वोत्तम इनिंग खेळत अवघ्या एकशे सोळा मिनिटांमध्ये एकशे त्रेपन्न धावा ठोकल्या होत्या नायडूंच्या या इनिंग मध्ये एकूण अकरा सिक्सरचा समावेश होता या इनिंगसाठी त्यांना एमसीसी कडून बक्षीस म्हणून चांदीची बॅटही मिळाली होती या महान खेळाडूच्या नेतृत्वाखाली होळकरांच्या टीमला भारतातली सर्वोत्तम टीम बनवण्याचं स्वप्न महाराजा तुकोजीराव आणि त्यांच्या नंतर यशवंतराव महाराजांनी पाहिलं आपल्या खेळाडूंना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी होळकर महाराजांनी खबरदारी घेतली होती या क्लबच्या बॅट्स इंग्लंडच्या गन अँड मूर कंपनी मधून आणि बॉल्स ड्यूक कंपनीचे मागवले जायचे तर खेळाडूंच्या जर्सीज कलकत्त्याच्या रँकिंग सारख्या शिलाई फर्म्स मधून खास बनवून आणल्या जात असत त्यांना भारताबाहेर देखील क्लब मॅचेस खेळण्यासाठी पाठवलं हो जायचं सी के नायडू यांनी भाऊसाहेब निंबाळकर चंदू सरवटे खंडू रांगणेकर हिरालाल गायकवाड मुश्ताक अली एम एम जगदाळे अशा अनेकांना घेऊन होळकर टीम आपल्या हाताने घडवली यातले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चमकले मुश्ताक अली यांनी तर भारतातर्फे शतकही ठोकलं होतं पण याला पहिली धडक दिली होळकरांनी एकोणीसशे चौवेचाळीस त्या वर्षी पहिल्यांदा होळकर टीम रणजीच्या फायनल ला गेली होती तेव्हा मुंबईकडून रुसी मोदी विजय मर्चंट असे अनेक दिग्गज खेळाडू होते त्या वर्षी फायनल ला मुंबईने होळकरांना हरवलं मात्र पुढच्या वर्षी सी के नायडू दुप्पट तयारी करून आले होळकर टीमचा त्या वर्षीचा धडाका असा होता की एकही एक टीमला त्यांच्या पुढे उभं राहता आलं नाही म्हैसूर टीम, टीम विरुद्धच्या सेमी मध्ये तर होळकर टीम कडून सहा जणांनी शतक ठोकलं आणि हा आजही एक विक्रम मानला जातो याच्यापेक्षा खास गोष्ट म्हणजे फायनल साठी मुंबई विरुद्ध होळकर पुन्हा आमने सामने आले यावेळी घरच्या मैदानात खेळणाऱ्या होळकरांनी मागच्या वर्षीचा बदला घेण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही पहिल्या इनिंग मध्ये होळकर संघाने तीनशे अठ्ठेचाळीस धावा काढल्या होत्या यापैकी दोनशे धावा फक्त कर्नल सी के नायडू यांनी बनवल्या होत्या इतकंच नाही तर दोन्ही डावात त्यांनी पाच पाच विकेट घेतल्या या सामन्यात नायडूंनी एक हाती मुंबईला धूळ चारली आणि ते सामनावीर ठरले गम्मत म्हणजे तेव्हा त्यांचं वय पन्नास होत क्रिकेटच्या भाषेत म्हातारपण आलेला हा खेळाडू बॅट आणि बॉल मध्ये इतरांपेक्षा कितीतरी गट पुढे होता त्या दिवशी अख्याद इंदोर संस्थांमध्ये दुसरी दिवाळी साजरी करण्यात आली यशवंतराव महाराज स्वतः निवड समितीचे अध्यक्ष होते ते प्रत्येक मॅच वेळी हजर होते रणजी ट्रॉफी जिंकलेल्या संघावर त्यांनी बक्षीशांची खैरात केली वडिलांच्या काळापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं जवळपास दहा वर्ष भारतीय क्रिकेटवर खऱ्या अर्थाने होळकर टीमने राज्य केलं या दहा वर्षात एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा अपवाद वगळता प्रत्येक रणजी मध्ये ते फायनलला पोहोचले पैकी चार रणजी ट्रॉफी त्यांनी जिंकल्या तर मुंबईला फक्त तीन रणजी ट्रॉफी जिंकता आल्या होत्या मुंबईच्या खडूस खेळाडूंना वरचट ठरणारे होळकर म्हणून त्यांना देशभरात ओळखलं जात होत दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक बदल घडत होते संस्थानं खालसा झाली प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यांची पुनर्रचना झाली याचा प्रभाव क्रिकेटवरही पडला जुन्या संस्थांच्या रणजी टीम राज्यांच्या संघात विलीन करण्यात आल्या याच नियमाला धरून एकोणीसशे पंचावन्न साली होळकर संघ मध्य भारत संघात झाला पुढे या राज्याचं नाव मध्य प्रदेश झालं पण होळकर संघाची क्रिकेटमध्ये जी दादागिरी होती ती या मध्य प्रदेशला कधी गाजवता आली नाही त्यांना पहिली रणजी जिंकण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल उजाडावं लागलं नायडू मुश्ताक अली खंडू रांगणेकर यांच्यासारख्या खेळाडूंची परंपरा असणाऱ्या या टीम मधून एकही त्या तोडीचा खेळाडू निर्माण झाला नाही ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका